Watch live every day, only on Purple TV Bharat, from 19th to the 22nd of October. नमस्कार, तुमका येवकार दिता 24 पैरा स्विमिंग चैम्पियनशिप 2024-25 गोयन चालू आसा आणि एसएजी ग्राउंडाच्या फाटल्यान जो इंडोर स्टेडियम स्विमिंग आसा थं ये सकाळच्या सर्त चालू आसा। खूबशो सर्तींनी आम्ही पळयले भुरगे त्यात एनर्जीन त्यात स्पोर्ट्सिंग एक्टिविटीन काम पार्ट घेतात। आम्ही पळयले की कितलेशेच स्विमर्स अख्ख्या देशभरातल्यान हांगा पाविल्ले आसात आणि 3 दीस ही एक्टिविटी चालू आसात। पैरा स्विमिंग चैम्पियनशिप ही हांगा गोयन चालू आसात। ह्याच विषयाचेर उलोवपा खातीर आमच्या बरोबर आसात सुयेश जाधव, ते 3 टाइम्स पैरा ऑलिंपिक स्विमर, एशियन गेम्स गोल्ड मेडलिस्ट आणि अर्जुन अवॉर्डी जे आमच्या बरोबर आसात। सर, वेलकम टू द शो। थँक्यू सो मच। सर, कसं वाटतंय की तुम्ही आज गोव्यात आहात आणि गोव्यात पहिल्यांदाच पैरा ऑलिंपिक स्विमिंग चॅम्पियनशिप गोव्यात होते, तुम्हाला कसं वाटतं इथे? पहिलं मी माझं इंट्रोडक्शन देतो। मी सुयश नारायण जाधव, मी प्रॉपर सोलापूरचा आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे मी 3 वेळा Rio 2016, Tokyo 2020, Paris 2024, आता जे रिसेंटली पॅरालिम्पिक्स झालं त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलेलं आहे। अर्जुन अवॉर्डी आहे, 2018 एशियन गेम्सला गोल्ड मेडल आहे। सो दिस इज माय अचीवमेंट। आणि आता तुम्ही विचारलं ही कॉम्पिटिशन 24वी राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप होती आहे। सो ही कॉम्पिटिशन खूप चांगल्या पद्धतीनं पार पडते, आज 2रा दिवस आहे। सो खूप चांगल्या पद्धतीनं ऑर्गनायझेशन आहे, पार्टिसिपेशन पण खूप चांगलं आहे। जवळपास 500 स्विमर्स आहेत अँड मोर दॅन 300 मेडल आपण डिफरंट कॅटेगरीमधून डिफरंट ह्याच्यामधून देतो आहे। सो ओव्हरऑल जर बघितलं तर खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे। जे अपकमिंग जे स्विमर आहेत किंवा खेळाडू आहेत त्यांच्यासाठी ही खूप खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे। सो खरंच या कॉम्पिटिशनमध्ये मी पार्टिसिपेट करून मला खूप छान वाटतं आहे आणि बाकीच्यांना जी अपॉर्च्युनिटी जो प्लॅटफॉर्म भेटतो आहे त्याबद्दल खरंच मला खूप छान वाटत आहे। काय चॅलेंजिंग वाटतं आहे तुम्हाला पर्सन विथ डिसेबिलिटी, जे लोक तुम्हाला आता बघतायत? कारण खूपसे लोक बाहेरच निघत नाही, घरातच बसून असतात आणि त्यांना वाटतं की आपण काय नाही करू शकत, पण तुम्ही एका प्लॅटफॉर्मवर ऑलरेडी पोहोचला। सी, हा इव्हन आपले जे डिफरंटली एबल ॲथलीट आहेत ते किंवा जी सोसायटी आहे, सगळ्यात महत्त्वाचं ह्यांचा दृष्टिकोन जो आहे ना बघण्याचा, तो चेंज व्हायला पाहिजे। डिसेबल कोण आहे ही कन्सेप्ट पहिलं क्लिअर व्हायला पाहिजे। माझ्या मते डिसेबल व्यक्ती तो आहे जो सगळे पार्ट असूनसुद्धा तो काम करू शकत नाही। पण आता माझंच उदाहरण घ्या, मला 2 हात नाहीत, पण 2 हात नाहीत म्हणून मी डिसेबल नाही। जर मी कोणतं काम करू शकत नसेल दॅट इज माय डिसॅबिलिटी। सो डोंट सी युअर डिसॅबिलिटी इन युअर हँड ऑर इन युअर फिजिकल डिसॅबिलिटी। जर तुम्ही काम करू शकत नसाल ते तुमची डिसॅबिलिटी। सो हा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो चेंज व्हायला पाहिजे। आणि ओबियसली चॅलेंजिंग तर आहेच आमच्यासाठी। आता मला हात नाही आहेत तर मी स्विमिंगमध्ये कोणत्या पार्ट्स बॉडीच्या कोणत्या पार्ट्सवरती जास्त काम केलं पाहिजे किंवा माझ्याकडे जे पार्ट्स आहेत त्यावरती मी कसं प्रॉपरपणे काम केलं पाहिजे, ह्या गोष्टीमध्ये आम्हाला चॅलेंजेस आहेत। सो मला हात नाही तर मी जास्त करून लेगचा वापर केला पाहिजे, मला एल्बोपासून पुढे हात नाही तर मी जेवढे पण हात आहेत त्याचा यूज केला पाहिजे। सो डिफरंट ही माझी डिसॅबिलिटी झाली। पण जे लोक व्हीलचेअर आहेत किंवा ज्या लोकांना पाय नाहीत किंवा जे ब्लाइंड आहेत, सो त्यांनी अकॉर्डिंगली टू देअर डिसॅबिलिटीज आपण काय चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि काय चेंजेस करून आपण त्या चॅलेंजेसला फेस करून खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतो, या गोष्टींचा त्यांनी विचार करायला पाहिजे। सो डिसॅबिलिटी ही जी आहे ती तुमच्या फिजिकल गोष्टींवरती नाही आहे, डिसॅबिलिटी आहे ती मनातून येते आणि लोकांच्या बघण्याच्या दृष्टिकोनात आहे। सो ती चेंज होणं खूप गरजेचं आहे। तुम्ही स्विमिंग हा विषय का निवडला आणि स्विमिंगमध्ये चॅम्पियनशिप पुढे जाण्याचा का विषय, कारण एवढे सगळे स्पोर्ट्स गोष्टी असताना स्विमिंग हा विषय का? माझे पप्पा, मला सांगायला आवडेल खरं, माझे पप्पा नॅशनल स्विमर होते पण काही कारणानिमित्त ते कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट करू शकले नाहीत। त्या वर्षी वादळ आलं त्यामुळे ती कॉम्पिटिशन कॅन्सल झाली, त्यामुळे त्यांचं जे स्वप्न अपूर्ण होतं ते मी पूर्ण करावं म्हणून त्यांनी अगदी वयाच्या 4-5व्या वर्षी मला स्विमिंग शिकवलं विहिरीमध्ये। सो तिथपासून माझी स्विमिंगला सुरुवात झाली। बेसिक गोष्टी, छोटे छोटे सगळे जे कन्सेप्ट आहेत ते सगळे त्यांनी शिकवले। पण तुम्हाला आवडत होतं की नाही? आवडत तर ओबियसली होतं। मी इव्हन आमचे जेव्हा एक्झाम चालू असायच्या त्यावेळेस पण मी स्विमिंगला जायचो, आई पप्पा ओरडायचे कशाला स्विमिंगला जातो, अभ्यास कर, कॉम्पिटिशन एक्झाम झाल्यानंतर परत तेच करायचं आहे। पण नाही, मला स्विमिंगची एवढी आवड होती, इन बिटवीन आय मीन ड्युरिंग एक्झामसुद्धा मी स्विमिंगला जायचो, विहिरीमध्ये स्विमिंग करायचो। सो ह्या गोष्टींची प्रचंड आवड होती
होती आणि माझी स्विमिंगला सुरुवात अशी झाली की पप्पा नॅशनल स्विमर होते आता सांगितल्याप्रमाणे, पण त्यांचं स्वप्न पूर्ण नाही झालं म्हणून त्यांनी मला स्विमिंगला शिकवलं विहिरीमध्ये अगदी वयाच्या लहान वर्षीच. आणि जेव्हा मी ॲक्च्युली कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट करणार त्यावर्षी माझ्या दोन्ही हातांना करंट बसला तुम्ही बघू शकता आणि माझे दोन्ही हात कोपऱ्यापासून पुढे मला गमवावे लागले. आणि ह्या गोष्टींमध्ये दोन तीन वर्षे गेले की पॅरा स्विमिंग कॉम्पिटिशन कुठे होतात, कधी होतात, की होतात की नाही, ह्या गोष्टींमध्ये दोन तीन वर्षे गेले. त्यानंतर पप्पांना समजलं कॉम्पिटिशन होतात, मग मी कॉम्पिटिशनला सहभागी झालो आणि फ्रॉम 2007 पासून माझी स्विमिंगला सुरुवात झाली. आणि आता सांगितल्याप्रमाणे अर्जुन अवॉर्ड, 3 ऑलिम्पिक्स, एशियन गेमला गोल्ड मेडल, बरेच सारे वर्ल्ड चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ गेम या सगळे खेळलो आहे आणि स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनलला मिळून मोर दॅन 125 मला मेडल्स आहेत. ग्रेट सर, नो डाऊट अबाउट इट की तुम्हाला रोल मॉडल म्हणून खूप लोक बघतायत. म्हणजे तुमची जी कठोक्यात कम्प्लिटली जी डेडिकेशन आहे, म्हणजे तुमचे हात गमवायच्या आधीसुद्धा तुम्ही जी डेडिकेशन ठेवली आहे त्याच्यानंतर पण तुम्ही हे सोडलं नाही पप्पांचं एक स्वप्न म्हणा, पण रोल मॉडल म्हणून तुम्ही कोणाला बघताय? मी ओबियसली मी रोल मॉडेल म्हणून तुम्हाला माहीत असेल मायकल फेल्प्स जे अमेरिकेचे स्विमर आहेत त्यांना मी रोल मॉडेल म्हणून मी बघतोय. आणि त्यांची कन्सिस्टन्सी, त्यां 2004 पासून त्यांनी ऑलिम्पिक्स खेळले, त्यांची कन्सिस्टन्सी, त्या ऑलिम्पिक्सपासून त्यांनी एवढे सारे मेडल जिंकलेले. आमच्या म्हणजे स्पोर्ट्समध्ये कन्सिस्टन्सी हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो, कारण बरेच ॲथलीट किंवा बरेच स्विमर असतात यार मला आता खूप कंटाळा आला आहे, मी खूप वर्ष झालं स्विमिंग करतोय, मी स्विमिंग सोडून देऊ असं वाटतं, पण त्या व्यक्तीमध्ये तसं नाही आहे. कन्सिस्टन्सी मला त्यांची खूप आवडते आणि त्याच्यामुळे मग ते माझे रोल मॉडेल आहे. आणि मी बाकीच्यांना मला रोल मॉडेल समजा किंवा नका समजू ह्यापेक्षा जास्त तुम्ही आमच्याकडे बघून एक अवेअरनेस, तुम्ही एक अवेअरनेस जो क्रिएट होतो त्याचा फायदा घ्या, ती अपॉर्च्युनिटी बघा. कारण आज तुम्ही बघितलं असेल पॅरिस पॅरलिम्पिक्समध्ये ऑलिम्पिक्सपेक्षा आपल्याला इंडियाला जास्त मेडल्स मिळालेत, 29 मेडल्स मिळालेत. सो ही काही खूप म्हणजे कमी गोष्ट नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे ही. सो ह्या गोष्टीचा तुम्ही फायदा घ्या, अवेअरनेस जो निर्माण झालेला आहे त्याची संधी म्हणजे त्या गोष्टीचा फायदा घ्या. आणि स्पोर्ट्स हे एक खूप चांगल्या पद्धतीनं करिअर म्हणून तुम्ही निवडू शकता, जसं तुम्ही अभ्यासाला करिअर म्हणून निवडता तसंच स्पोर्ट्सला सुद्धा तुम्ही करिअर म्हणून निवडू शकता. आज मी स्पोर्ट्सच्या म्हणजे स्पोर्ट्सच्या आधारावरती मला क्लास 1 जॉब मिळालेला, मी पुण्यामध्ये बालेवाडी स्टेडियमला क्लास 1 ऑफिसर आहे आणि हे फक्त स्पोर्ट्समुळेच. सो एवढं चांगलं जर करिअर असेल तर तुम्ही स्पोर्ट्सला करिअर का नाही निवडू शकत, एवढी छान अपॉर्च्युनिटी आहे. डेफिनेटली सर, तुमच्या बोलण्यावरनं डेफिनेटली तो कॉन्फिडन्स पण दिसतोय आणि कोणालाही स्पोर्ट्समधनं वरती यायला आवडेल, कारण स्पोर्ट्स असा खेळ आहे, खेळच्या दृष्टिकोनातलं कोणालाही आपलं करिअर घडवता आलं. तुम्ही वेळ दिला आमच्याकडे बोललात त्याच्याखाती धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग अपॉर्च्युनिटी. थँक्यू, ऑल द बेस्ट. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब पर्पल टीव्ही भारत.